महिलांच्या मासिक पाळीबाबत आजही समाजात उघडपणे बोललं जात नाही, पण हळूहळू का होईना सुधारणा होते. मनमाडचंच उदाहरण घ्या. इथं महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून चक्क सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले. संक्रांतीच्या सणाला घरोघरी हळदी कुंकू करून महिलांना वाण देण्याची प्रथा आहे. मनमाडमध्ये राहणाऱ्या भाग्यश्री दराडे यांनी पॅडमॅन पासून प्रेरणा घेत संक्रांतीचं वाण म्हणून महिलांना चक्क सॅनिटरी नॅपकिन वाटले. या कामी त्यांना प्रोत्साहन दिलं ते पती डॉक्टर भागवत दराडे यांनी. सध्या हळदी कुंकवाचे दिवस आहेत आणि आम्ही हळदी कुंकवानिमित्त सगळेच जणी एकत्र येत राहतो आणि म्हणूनच यावेळेस ठरवलं की नेहमीच आपण ज्या काही संसार उपयोगी वस्तू देतो त्यापेक्षा ही खूप सध्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गरजेची वस्तू आहे आणि तिची सुरुवात आपण करावी असं मला वाटलं. अक्षय कुमार यांचा पॅडमॅन हा चित्रपट आलेला आहे तोही मला प्रेरणादायी ठरला. सुरुवातीला सॅनिटरी नॅपकिनचं वाण घेताना महिलांनाही थोडं अवघडल्यासारखं झालं, पण दराडींनी त्या मागची भूमिका समजावून सांगितली. महिलांच्या मासिक पाळीबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते, त्याबाबत उघडपणे बोललं जात नाही. मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत, मासिक पाळीदरम्यान महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि स्वच्छता पाळावी असं मार्गदर्शन त्यांनी केलं. तेव्हा उपस्थित महिलांनी हे वाण आनंदाने स्वीकारलं. ये इतनी अच्छी बात है कि आज के कल्चर में ये चीज़ देना और इसको बहुत आगे तक ले जाना ये बहुत अच्छी बात है. और इन्होंने जो कल्पना की थी, जो उदाहरण किया था ये युग में, वो कलयुग जैसी सब बातें हो गई है. ये बहुत अच्छा काम है. हर घर में हर लड़की हर महिला सब इससे संतोष महसूस करने लगेगी. जो इन्होंने दिखाया है वो आज तक किसी ने नहीं दिखाया है. मानसिक पाळीविषयी सर्वांना समजून व्यवस्थित माहिती दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही सर्व महिला त्यांच्या आभारी आहोत. असेच कार्यक्रम सर्वांनी राबवल्यास महिलांमध्ये अतिउत्तम जनजागृती होईल. ज्या विषयावर समाजात अशी तुच्छतेची भावना निर्माण होते त्याविषयी त्यांनी खूप असं कौतुकास्पद काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. पॅडमॅनने आपल्या लाडक्या बायकोसाठी सॅनिटरी नॅपकिनचा आग्रह धरला. डॉक्टर भागवत दराडींच्या प्रोत्साहनामुळे भाग्यश्री दराडींना हळदी कुंकवात सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचं बळ मिळालं. ही सामाजिक बदल पाहिल्यानंतर एका जाहिरातीतली टॅगलाईन आठवली, जो बीबीसी करे प्यार वो सॅनिटरी नॅपकिन से कैसे करे इनकार. मनमाडहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.